इस शहर को यह हुआ क्या? कहीं राख है तो कहीं धुआं धुआं। क्यों कोई कुछ नहीं बोलता? चुपचाप धुएं को क्यों झेलता? हो गई बर्दाश्त की अब इंतहा, बुझे सिगरेट पीड़ी, दिखे चलती जहां। पब्लिक प्लेस पर सिगरेट पीना मना है, उल्लंघन करने पर होगा जुर्माना। धूम्रपान ना करें, ना करने दें, धूम्रपान पड़ेगा महंगा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रंगभूमि, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सर्व मंगल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर अंतर्गत कला प्रवासी क्रिएशन सानंद सादर करीत आहेत राम पाटोळे लिखित व अभिमान गायकवाड दिग्दर्शित सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळ्याचे 2 अंकी नाटक ओज। रंगभूमी, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सर्व मंगल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर अंतर्गत कला प्रवासी क्रिएशन सानंद सादर करीत आहेत राम पाटोळे लिखित व अभिमान गायकवाड दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक सादर करीत आहोत 2 अंकी सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक ओझ। नाट्यरसिकांना नम्र सूचना, सदर नाट्य कलाकृती ही काल्पनिक असून तिचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी, घटनेशी काहीही संबंध नाही असे आढळल्यास तो एक योगायोग समजावा। सदर नाट्य कलाकृती ही कुठल्याही तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे समर्थन करत नाही। नाट्यरसिकांना एक नम्र निवेदन आहे, आपले मोबाईल स्विच ऑफ करावेत अथवा सायलेंट मोडवर ठेवावेत। धन्यवाद।
मॉर्निंग, आय एम अभिषेक. बरं मॅम, मी बुकमास्टर एजन्सीमधून आलोय. मॅमनेच मला फोन करून बोलवलं आहे भेटायचं. अहो मग आज नाही सांगायचं. हां सांगा नाव. अभिषेक सावंत, बुक मास्टर एजन्सी. समजलो नाही मॅडम.
आती मैडम कमी हाँ मैडम मेत्रे त्या फर्स्ट स्टँडर्ड मधील अखेर वसुळ्याला घेऊन ये लगेच आणतो मॅडम मॅडम मला कशासाठी बोलवलं इथं अहो तुमच्या सोनूच्या खूप कंप्लेंट्स आल्या आहेत मॅडम काय असेल ते लवकर आणि तुम्ही त्याला तुमच्या स्टँडर्डचा प्रश्न म्हणता
येते मॅडम मला असिस्टंट कोळ्या जीवांचे बलिदान द्यायचे त्यासाठी हे पहा मिस्टर सुरे हे चाललंय तोपर्यंत चालू यायचं आणि हो तुमच्या मुलाला दप्तराचं एवढं ओझ होत असेल तर घरी बसवा ते कोळ्या जीवाला आमची काहीच हरकत नाही तुमच्या एका मुलामुळे आमचं काही चढत नाही किंवा आमची शिक्षण संस्थाही बंद पडणार नाही तुमचे हे कोरकट विचार तुमच्याकडे ठेवा कोरकट विचार म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला
काही नाही ग, डोकं जड झालंय जरास. असं अचानक? अगं सोनूच्या शाळेत गेलो होतो आज, प्रिन्सिपल मॅडमला भेटलो, डोकं आऊट करून टाकलं. खूपच थीट बाई आहे बरं का ती. काय उलट सोड बोलला का त्या? अगं मी सोनूच्या कंप्लेंट घेऊन गेलो, मला सोनूच्या तक्रारी सांगून भांडण सोडलं त्याची. अथर्व हे करतो, अथर्व ते करतो, तरी बर सोनूने आपल्याला सर्व आधीच सांगितलं होतं, नाही तर आपण सोनूलाच बडवत बसलो असतो. हो ऐकवली ना. त्या म्हणाल्या तुमच्या अथर्वला घरी बसवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आमची शाळा बंद पडणार नाही, आणि असले पोरकट काय का सांगू नका म्हणले. काय बोलणार कुसुम, त्यांची ऐकून घ्यायची मानसिकताच नाही म्हणल्यावर दगडावर डोकं आपटल्यावर आपलाच डोकं फुटणार, हे माहित असून सुद्धा कोण त्याच्यावर डोकं आपटणार. शिक्षणाचा बाजार मारणाऱ्या बाजार बसव्यांचा बोलावता धनी हा कुणीतरी वेगळाच असतो, आणि त्याला टक्कर देणं हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नाही. कुसुम, प्रत्येक जण आपले उकळ पांढरे करण्याचे चुनू धडेच गिरवत आहे. साध्या कारकुनापासून तर अगदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यापर्यंत ही एक अदृश्य साखळीच असते. सावज नेमकं कसं हेरायचं याची हातोटी त्यांनी बरोबर आत्मसात केलेली आहे, आणि त्यात भरडले जातात गोरगरीब आणि आपल्यासारखे मध्यम होते. उपाय काय? उपाय उपाय आहे ना, मुस्काट दाबून भुक्यांचा मार सहन करायचा, आणि सर्व काही मुकाट्याने सहन करायचं. अडकळत का होय ना, मार्गक्रमण करत राहायचं. थांब,
डॉक्टरांना फोन लावतो. हॅलो डॉक्टर, मी बोलतोय राजेश. काय नाही, सोनू खूप तापलाय. हो तेच औषध चालू आहे, तुम्ही या ना जरा. बरोबर, ठीक आहे. कुसुम, मी त्याला बेडवर झोपवतो, तोपर्यंत तू त्याला मीठ पट्ट्या करायला पाणी घेऊन ये. राजेश, याआधी कधी एवढा ताप आला होता का? कसं चार पाच दिवसापासून तापतोय, पण परवा स्कूल मध्ये चक्कर येऊन पडला, त्यानंतर पहिल्यांदा एवढा तापलाय. कसला तरी सततचा मानसिक आघात होऊन लहान मुलांना हे असे होऊ शकते. त्याने कशाचे तरी टेन्शन घेतले आणि ताप मेंदू पर्यंत पोहोचला, ते कोणालाही होऊ शकते. काही वेळेस पेशंट कोमात जातात, पण ज्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर नसेल ते असे अचानक तुमच्या मुलासारखे तो आघात जगू शकत नाही. पण हो, तुमच्या मुलाच्या टेन्शनचे कारण हे तुम्हीच शोधू शकता. पण डॉक्टर, नक्की झालंय काय? हो,
जीवनात असे प्रसंग येतच असतात, त्यांना सामोरं जाणं म्हणजेच जीवन असत, त्याहूनही स्वतःला सावरणे ही एक कला आहे, प्रत्येकाने ती आत्मसात करायला हवी. डॉक्टर नक्की काय झालंय ते स्पष्ट सांगा. आय एम सॉरी राजेश, स्पष्टच बोलतो, ते बाळ आता आपल्यात राहिलं नाही, ही इज नो मोर. एवढा मोठा आघात पासून नाही सहन करू शकणार, आता कुठं आमच्या चुकीचा सरळ सुरुवात झाली आणि लग्नानंतर 6 वर्षांनी सोनू आम्हाला झालं, जीवारी लागणार ग कशी सहन करण. रंगभूमी, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सर्व मंगल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर अंतर्गत कला प्रवासी क्रिएशन सानंद सादर करीत आहेत राम पाटोळे लिखित व अभिमान गायकवाड दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक ओझ. रोहतीचा टाकू काल गवतीचा टाकूनच बरोबर, सोनूला पण आवडतो गवतीचा. कुसुम
काहीतरी बोल, काहीतरी बोल, तुझं गप्प बसन मला सहन होत नाही आता। मला खूप एकट वाटतंय। मी निरव शांतता खायला उठतेय। मला बर बर साहेब, देतो एक मिनिट। ए सुळे, आता बात झालं बरं का?
या असले फोन पाहिलीचे 50 देत आम्हाला रोज. चल चौकशी पहिली तर एक खिशात ठेवते फोन. काय समजलं का? फोन घेत नाही सर ते. बरोबर काय रे सर भिजडले का तुम्हाला? ए तुझ्या बापाचं खातं का? रोज नाम असते चिल्लर फोन. चल हे खिशात विचारायला. फोन सातारकर का? तुमची कृती खूप जणांकडून ऐकली होती. आज प्रत्यक्षात तुमच्या तोंडून ऐकतोय. बी कमिशनर रंजन दास गुप्ता बोलतोय. एवढी वर्क क्लास कहाणी सांगू. सॉरी सर आम्ही फक्त चौकशीसाठी. झाली तेवढी चौकशी पुरी झाली. ठीक आहे आता आम्ही वाटेल सोबत बोलतो. जी सर निघतो. सॉरी बघू सॉरी सर काही चुकलं असेल माफ कर. अहो बसा ना. चहा पाणी नाही घ्यायचं का? धन्यवाद बसा. धन्यवाद. बघितलंच कुसुम किती जण येतात आणि आपल्या आपुलकीने विचारपूस करून जातात. आपले नातेवाईक असू दे काहीतरी भ्रष्ट दुभंगलेली स्वार्थात भरपटलेली करप्ट सिस्टीम असू दे प्रत्येक जण आपापल्या परीने त्या सुकलेल्या जखमेवरील खपल्यावर पडून त्यातून वाहणाऱ्या त्या लाल भडक रक्ताचा नेत्र सुखद आनंद घेण्यात धन्यता मानत असत. पण आपल्याला झालेल्या त्या कोल जखमेवर मलम मात्र कुणीच लावत नाही. कसो हेही दिवस जातील. त्यासाठी तुला मला गंभीर व्हायला हवं आणि हा दुःखाचा डोंगर खोलवर मनात सामावून हे ओझ विसरण्याचा प्रयत्न करायला हवं. हे ओझ विसरण्याचा प्रयत्न करायला हवं. जाऊ दे. वाटवे साहेब येणार आहेत ना? तर हो
तू मला बोलवलं म्हणजे 100% येणार बघा साहेब. म्हणजे मी समजलो नाही. अहो बाबतीतले कडक आहेत साहेब. बोल. अरे मग लगेच फोन करायचा असतो खोदरीच्या. अरे
लई जाम आहेस लगा हा ठेव फोन परत फोन करू नका जा काय वाटले आला नाही तुमचा तो राजे सुळे का भिडे कोणत हा आमदार साहेब येत आहेत राजे सुळे हा मग आम्हाला आधी सांगायचं नाही का यांचा मन ठेवाय पाहिजे नाही तर परत आमच्यावर आग्रह समीर नाव करायचा हा बोल सुद्र्या हर हर मोरचा तोंड तर उघडते गेला का ठेव कोण बरं मी काय म्हणतो तुला सर आपण लगेच चर्चेला सुरुवात करू अहो ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं कसली सवन आहे आपल्याला चर्चा कसली चर्चा हे बघा दातरंगे मला कुणाबरोबर कसलीही चर्चा करायची नाही मी एक सुज्ञ नागरिक आहे आणि मी रीतसर कंप्लेंट नोंदवली आहे मला या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे हो आम्ही कुठं नाही म्हणतोय तुम्ही सुज्ञ आहे तुम्ही कंप्लेंट केली ते समजत हवंय आम्हाला कंप्लेंट आमच्या विरोधात केली म्हणून चर्चा करायची म्हणत होतो आम्ही अहो काय असं ते सेटलमेंट करून टाकू आपण अहो शहाण्या माणसांनी कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढव नाही म्हणते पण इथं तुमचा काय संबंध मी शाळेवर कंप्लेंट केली तुमच्यावर नाही सगळे साहेब अहो उगाच कशाला याड पांघरून पेडगावला जाताय अहो ती शाळा म्हणजे आमच्या संस्थेची आहे अहो माझ्या मुलाचा जीव घेतलाय तुमच्या त्या भिकार शिक्षण पद्धतीने आणि माझ्या कुसुमचा जणू हलत्या देखावेतील पुतळा झालाय आणि तुम्ही म्हणतात सेटलमेंट करू हे बघ अहो झालं ते झालं मग दुकावरला खपला कसा पाय काढायचा म्हणतो मी सांगतो तुमच्या एका पोरापाय अहो बाकी त्याच्या भविष्याची वाट कसा पाय लावताय तुम्ही हा दातरंगे साहेब वाट त्यांच्या भविष्याची नाही तर तुमच्या त्या भिकार सिस्टीमच्या भविष्याची लावणार आहे मी जी लाखो रुपये डोनेशन घेऊन सरकारी अनुदाने दाटून तुमच्यासारखे भ्रष्ट पांढर पेशे आणि माझले हाती राजरोसपणे पोचते त्या सिस्टीमला हातरा देणार आहे मी बोला सुधीर शेठ कोण आप्पा बोलताय काय अरे हा आप्पाच बोलतोय बोल काय नाही असं शेठ ऐकायची सवय नाही तुमच्या तोंडातून म्हणून धक्काच बसला आप्पा ए अरे याच्यासाठी फोन केला होय ना माकडा अहो नाही नाही मी काय म्हणतो आप्पा झालं तुमचं बोलणं अहो उचलायचा का अरे त्यो बोलला मी बोलू का नग अहो असं कस आप्पा अहो तुम्ही बोलायलाच पाहिजे अहो तुम्ही बोला नाही तर आमच्या सारखं होणार कसं ना अहो तुम्ही बोला आप्पा काहीतरी बोला ए अरे वाच नाही बसली आमची ठेव फोन तुम्ही आमचं काहीच वाकड करू शकत नाही अहो सात मंत्री आमच्या फेवर मध्ये आहेत मंत्रिमंडळात आणि त्यांना जागे करायचं म्हटल्यावर आम्हाला अलाराम लावावा लागेल की अहो आमच्यासारखी ज्या संस्था आहेत म्हणून तुमच्यासारखी जे पोरं शिकवत मोठे कलेक्टर अधिकारी होते काय वाटले सर डेफिनेटली सर त्याशिवाय एवढं वेल एज्युकेशन कसं मिळणार अहो तेच म्हणतोय आम्ही आमदार साहेब एक प्रश्न विचारू का हो जनतेचे सेवक आहोत आम्ही एक काय 50 प्रश्न विचार तुमचं शिक्षण किती झालंय हो अख्ख्या मतदारसंघाला माहित आहे आपलं शिक्षण चौथी वा खूपच छान तरीही तुम्ही आमदार आहात आणि एक शिक्षण संस्थाही चालवत आहे थोडस तुमची काय जर चूक होती बर का हो एक नाही तीन संस्था आहेत आपल्या मला माहित नव्हतं बरं झालं तुम्ही सांगितलं बरं ते जाऊ तुमची शाळा कुठली हो नाही म्हणजे तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापणे म्हणा बोला सुधीर मालक लयत सण आठवण काढली मी बोलतोय सुधर्या बोलायचं सुधीर मालक कशी काय आठवण काढली म्हणायची आप्पा अहो झालं तुमचं बोलणं अहो उचलायचं का सुधीर मालक अहो आमचं बोलणं झालं तुम्हाला फोन केला तर चालेल का अहो काय आप्पा अहो कधी पण फोन करा तुम्ही आमचं उचलताय म्हणल्यावर खाम असेल तुमचा उचलावच लागेल काय अहो बोल हा घेऊ का आता होय आप्पा चालतंय दातरंगे साहेब जरा फोन बंद ठेवा असं कसं निष्ठावून कार्य करते आहे फोन नाही उचलणार नाराज वाटते तुमचं चाललंय की कंटिन्यू घाटवे साहेब तुमची शाळा कुठली हो मिशनरी हायस्कूल मिरज चला माझी शाळा सांगतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोपळे आता मला सांगा आपण सगळे सरकारी शाळेत शिकलेलो असून सुद्धा उच्च पदस्थ आहोतच ना तेव्हा कुठं होत्या भविष्याचे धडे गिरवायला शिकवणाऱ्या तुमच्या खासगी शिक्षण संस्था तरी आपण शिकलोच ना अहो ते जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आता कोणी ढुकून घेऊ बघत नाही तुमच्या माहितीकरता सांगतो काय वैदर बंद बी झाल्या गावात बंद झाले नाही रातरंगे साहेब तुमच्यासारख्या विद्येचा व्यापार करणाऱ्या मूठभर बाजार वस्तूंनी त्या बंद पाडल्या आणि त्यावर उभे केले तुमच्या शिक्षण कारखान्याची भिंती स्वतःचे ओखळ पांढरे करण्यासाठी आमिषाची भीक घालून त्या मास्तरांचे चापुरीबद्दल टीचर केले आणि बदलली त्यांची माणसं आणि त्यातूनच घडू लागले तुमचे ते कृत्रिम स्टुडंट्स त्याला भविष्य त्याला करिअर अहो चौथी नापास विंडो कामदाराला काय खाणार शिक्षण कशाबरोबर खातात बाकी जाऊ द्या त्या लावत एवढी केस मागे घ्या म्हणजे झालं नाही आता मी अजिबात माघार घेणार नाही मला माझ्या मुलाला आणि माझ्या कुसुमला न्याय मिळेपर्यंत मी हा न्याय लढला लढतच राहणार ही चर्चा इथंच संपली समजा चल कुसुम हो माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे जरा बसला तर तुमचाच फायदा होईल ऑफर कसली ऑफर जरा बसा तरी पटल तर हा मला नाहीतर एवढी वाईट मला चर्चा झाली त्यात ही थोडी भर बोला दातरंगे साहेब काय ऑफर आहे तुमची अजून किती खालच्या पातळीला घसरताय साहेब अहो आमच्या खालच्या पातळीची खोली तुम्हाला एवढ्यात नाही काढायची आम्ही तुम्हाला 25 ऑफर देतो आणि आमच्या संस्थेत नोकरी ते पण कायमची आणि पगार तुम्ही म्हणसाल तेवढा म्हणजे 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 केस मागे घ्यायचे 25 लाख रुपये घ्यायचे आमच्या बरोबर काम करायचं या येडला मोठ्या मेंटल हॉस्पिटल ऍडमिट करायची जबाबदारी दातरंग्या एक शब्द जरी बोललास ना तर जीभ आसडून हातातील भडव्या वेडी पळायला म्हणतोस नीच माणसा अरे आपल्या पोटचा गोळा हाडून बसलेली हापण मावली आहे ती तुझ्या सारख्या वाळवी लागल्याच्या मेंदूत नाही घुसणार हे सोडा मला आमदाराच्या कुत्रे लो आतापर्यंत चालू होणार तुझी माझी आणि या सिस्टीमची
तुझ्या सारखे तर वजन कमी करून टाकतोय सिस्टीमवरच. चला कोणत्या तुझ्या चित्राला कोण चित्राला नुसार म्हणा मला चला होय वडा दे मला वडा मला. आपण त्या ग्राहकांना चहा कॉफी तुझ्या वहिनीला आवडतो म्हणल्यावर तुलाही नक्कीच आवडणार.
काय का कुसुम झोपली वाटत दादा? अरे तसं नव्हतं म्हणत तू, अरे मस्करी केली तुझी बरं। तू असं अचानक गार्डन मध्ये कशाला बोलवलंस मला? आणि तुझ्या वाटेला भेटायला गेलो ना, मग काय बोलणं झालं तुमचं? अरे वाटवे बरोबर नाही माझं बोलणं, त्यांनी दातरंग्या बरोबर झालं। बोलणं कसलं रे, चांगली हातापायी झाली मन म्हणजे आमदार सहजे आणि दातरंगे? हा तोच। त्याचा काय संबंध याच्यात? अरे ते सोनूचं स्कूल त्याच आहे, वाटवेंना सांगून त्यांनीच बोलवलं होतं मला। चर्चा करायची अशी मुस्कटा दिली भांड्याच्या, हाताच्या मुंग्या गेल्या नाहीत अजून। म्हणजे काय झालं नेमकं? 25 लाखाची ऑफर दिली होती त्या दातरंगेनी मला केस मागे घेण्यासाठी, आणि कुसुमला वेडी म्हणायला आरंभ केला। माझी सटकली तशीच भडकवली मुस्कटात, या बाहेर टाकली फाडून। अरे बापरे, मग आता काय करायचं ठरवलंस तू? या सिस्टीमवरच ओझ कमी करायचं, तरच माझ्या कुसुमच्या मनावरच ओझ हटतो आणि माझ्या सोनूच्या आत्म्याला शांती मिळेल। म्हणजे मला समजलं नाही। हे बघ म्हणे, अरे मी कितीही प्रयत्न केले तरी त्या दातरंग्याला टक्कर नाही देऊ शकत, त्यासाठीच मी ठरवलंय माझ्या सोनूच्या जाण्याला आणि माझ्या कुसुमच्या या अवस्थेला। जे कारणीभूत आहेत त्यांनाच या सिस्टीम मधून डिलीट करून टाकायचं, तेही कायमच। दादा आता तू बोलतोस म्हटल्यावर प्लॅनिंग करूनच बोलत असणार हे मला माहित आहे, पण तुला काय पण मदत आली ना तर नगरसेवक म्हणून ती करायला मी तयार आहे। मदत तर लागणारच आहे, पण एक नगरसेवक म्हणून तू मला मदत नाही करायची, मग तर एक मित्र म्हणून तू मला मदत करायची। या सिस्टीम मधल्या दोघांना तरी मी कंठस्नान घालणार, त्यात मला तुझी मदत लागणार। दादा तू फक्त आदेश कर, आदेश। मॅडम कसं आहे चौकशी करा।
त्यांचाच होणार. हॅलो बोला अप्पा. अरे काय मॅडमच्या समोर बसलोय. तुम्ही काय दिसणार नका अप्पा. देऊ का मॅडमला. बर बर चालतंय. परत निवंत बोलतो म्हणत मॅडम तुमच्या बरोबर. पण हा त्या राजेश सोनेनी कंप्लेंट मागितली बर का. समजलं मला. आमदार साहेबांनी चांगला झटका म्हणे त्याला. सॉरी त्यांना आपण बोलले मला. परत काय अडचण आली तर सांगा मॅडम. आता आमदार साहेबांनी झापलाय म्हटल्यावर स्कूलच्या आसपास फिरतला नाही तू राजेश. चला मग निघतो मॅडम. हो येतो वरचीवर. आता तुम्ही बोलवलं रिवास लागणार मॅडम. येतो. तर मी यासाठी आलो मिस्टर सुळे.
अथर्वच्या प्रिन्सिपलची डेथ झाली. काय डेथ? कुठलीही अशी अचानक? हो डेथ. चहामधून विषाचा प्रयोग केला त्यांच्यावर कुणीतरी. ओ माय गॉड. अगो मग त्या चहावाल्याची चौकशी करायची सोडले तुम्ही माझ्याकडे येऊन काय पाहिला? असं नाही सोडायचं. त्या चहावाल्याला आणि चहा आणून देणार शिकवायला आम्ही ताब्यात घेतले. चौकशी सुरू आहे त्यांची, पण तुम्हालाही त्याची कल्पना द्यावी म्हणून आलो. वाटवे, तो विषय मी तिथंच सोडून दिला म्हणल्यावर त्याची कल्पना मला देऊन काय फायदा? हो ज्याचा फायदा आहे त्याला द्या त्याची कल्पना. म्हणजे दातरंग्याला त्याचा फायदा. तिच्याकडे त्याच्या काळ्या कारनाम्याची कुंडली असणार, आता संपवली तिला आणि तुम्ही फिरा दुसऱ्यांना कल्पना देत. अहो तुमच्या कंप्लेंट मध्ये नाव होत त्यांचं आणि हो आमदार साहेबांची चौकशी आम्ही करू. चौकशी? हो चौकशी कसली करताय? चर्चा करा चर्चा. चौकशी करायची ही चर्चा हे वरिष्ठ ठरवणार, आम्ही काय हुकमाचे ताबेदार. अहो तुमच्या आणि माझी इच्छा नसताना सुद्धा मला तुम्हाला भेटायला यावंच लागले ना. काय बरोबर म्हणत आहे? हाय दादा. सुळे साहेब काय वाटत साहेब खालीच म्हटलं ते सुळे साहेबांना कल्पना द्यायची म्हणजे खूप जवळ. तू आता म्हणून इच्छा नसताना एवढं बोललो. बर चला निघतो सुळे साहेब. दादा काळजी घे वहिनीचे आणि स्वतःचे.
त्यात मी ते नवीन आहे आणि कोणी नातेवाईक देखील नाही. नवीन आहात त्यात वॉचमॅन गेट खोलत नाही. भटकायचं कशाला इतके वेळ बाय. नाहीतरी तुम्हा आजकालच्या मुलींना बंधनात राहायला आवडतं कुठे म्हणा. अंगभर कपड्याची आपली संस्कृती असताना एक भर घालण्यात आनंद शोधणारी ही तुमची मॉडर्न पिढी. मग काही अतिप्रसंग ओढावला की पुरुष प्रधान संस्कृतीला बोल लावायला मोकळे. गरज नसताना विजारीत फिरायचं आपल्या नग्नतेचं प्रदर्शन करत. कोणते जिवंत देहाचे लचके तोडणारे बसलेले असतात हा आपल्याला नजर घेऊन साव शोधत. आणि तुमचा तो अर्ध नग्न देह चणू त्यांना आमंत्रणच देत. बाबांनो या आणि या तुमचा माझ्या भक्ताने न्यायच मोकळी. न्यायाची भीक मागण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवत माझ्यावर रोखलेल्या त्या अघोरी नजरा झेलण्यासाठी हे पहा मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो. आत्ता 7:45 वाजले आहे. या बाजूला या वेळेत डबल भाडं दिलं तरी कोणी रिक्षावाला येणार नाही. अरे देवा अहो मला काहीच माहिती नाही. मी पुस्तक घ्यायला म्हणून बाहेर पडले आणि असा अचानक आवाज घरून आलो आणि मी अडकलो. त्या तुम्ही मला जास्तच घाबरवून टाकलं. हे पहा मॅडम मी तुम्हाला घाबरवले नाही. मी फक्त सत्य परिस्थितीचा आरसा तुमच्या पुढे धरला. आणि याला जर तुम्ही घाबरवले म्हणत असाल तर हे पहा निघालो मी. आओ थांबा ना. मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्हाला म्हणते सातव्या नाक्याच्या बाजूला जायचंय ना. नाही मी पलीकडच्या सोसायटीत राहतो. मग तुम्ही रिक्षाची वाट बघत का उभे होते. तुमच्यासाठी काय. हो तुमच्यासाठी. बाय द वे मी राजेश राजेश जनार्दन सुळे मधुबन सोसायटी फ्लॅट नंबर 9 मध्ये राहतो. ही माझी ऑफिस सुटण्याची वेळ. आज जरा पावसाचं वातावरण पाहिलं मी लवकरच निघालो. पंचशील चेंबर मध्ये ऑफिस आहे आमचं. पाहिजे ना जाणं असतं माझं. मला असं एकटीला उभं राहिलेलं बघितलं आणि पप्पांचे शब्द आठवले. अडलेल्यांना मदत करावी आणि नकळत पाहिजे. या वेळेला या रोडला एकही रिक्षा जात नाही हे माहित आहे मला. आणि म्हणूनच मुद्दामच तुम्हाला कंपनी म्हणून थांबलो. थँक्यू मिस्टर राजेश. माझे नाव कुसुम राजाराम कळस. मी इथे नवीन आहे. त्या सातव्या नाक्यावरच्या बजरंग लेडीज हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहते. पण आज खूपच संकटात सापडते. मॅडम तुम्ही फोन करून का विचारत नाही. सर मी मोबाईल वापरत नाही आणि तसाही खूप खडूस आहे तो हॉस्टेलचं वॉचमन. ऐकणार नाही पिलेला असतो यावेळी. तरी तुम्ही म्हणताय म्हणून मी फोन करते. अहो काय मॅडम मोबाईलच्या जमान्यात कॉइन बॉक्स शोधताय. सांग मॅडम. मॅडम
तुमची हरकत नसेल तर एक सुचू का? बोला ना, आणि मला कुसुम मला आवडेल ते. बर, कुसुम तर कुसुम. कुसुम, तुम्हाला चालणार असेल तर आजची रात्र तुम्ही माझ्या रूमवर थांबू शकता. काय, तुमच्या रूमवर? हो, मी एकटाच राहतो. आई वडील गावाकडे असतात. हो, तुम्ही कसे राहता त्या हॉस्टेलवर एकट्या? तसंच मी एकटा राहतो. कुसुम तुझा, सॉरी, आय मीन तुमचा माझ्यावर विश्वास असेल तरच बर का? मॉडर्न जमान्याचा असलो तरी आई वडिलांचे संस्कार विसरणे इतका फॉरवर्ड नाही झाला अजून. मी झोपलो मच्छर बरोबर गप्पा मारत, मग चालू झाले आपल्या गाठी भेटी. मग 6 महिन्यात लव फॉर्म अरेंज मॅरेज. कुसुम, आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे आणि आज आपण बाहेर जेवण करू, एन्जॉय करू मस्त धमाल. कसं वाटलं बे? काय रस्कर बाहेर आहे काय रामाचे धार गेले राव आमच्या पार. एवढा पायर असण्याची सवय नाही आमची. आप्पा टोटल 27 पायऱ्या आहेत त्या. होय का? आज कलाम कर त्याच्या म्हणून रामाची धार लागली राव. बर तुम्ही वामोर टायटल परत. कोण आहे दादा? मी आहे मोहन. हॅलो हॅलो. अरे मोने ये ना, किती उशीर केला यायला. हे काय तुझी वाट बघून बघून निघालो होतो. अरे वेळेतच निघालो होतो, काहीतरी लचंड माग लागतच झाला. हे लचंड आहे होय, हे कशाला लावून घेतलं माग? अरे आज तरी या मला तुझं बाहेरच बाहेर. नाही तेवढी माणूस की शिल्लक आहे अजून माझ्या. या आत या. काय दातरंगे, मागच्या मुंग्या गेले नाही वाटतात? गाडीत नाही आता जरा वारा लागला म्हणून फणकायली. बर चला बोल, काय बोलायचं होत तुम्हाला? काय नाही, त्या दिवशी जरा माझं चुकलंच बर का, मॅडमला उगतच बर ती जाऊ द्या, सुधराला काढून टाकला बर का. दातरंगे तू विषय सोडून दुसरं काहीतरी बोल. आहे का? हो, त्या झाल्या प्रकाराबद्दल तुमची माफी मागायला आलोय बघा. एक ट्रक डोळा डोळा नाही का तुमच्यापासून सारखं आपलं काहीतरी चुकलं चुकलं वाटायलं. तेव्हा रासकरला म्हणतो, रासकर आपल्याला सुरे साहेबांची भेट घ्यायची आहे गाड्या. खाऊ रासकर. हा दादा लय विनंती केली आपांनी. म्हणे मला एक अर्जंट काम आठवलं. तुम्ही बोलत बसा, मी आलोच 5 मिनिटात. असं अचानक कसलं काम म्हणायचं? काहीतरी महत्वाचं असणार, त्याच्या बिगर नाही जाणार तू. ऐकून घेता का परत? आप्पा त्याच घर आहे. राजेश दादा आणि वहिनी सोडली तर औषधाला माणूस भेटणार नाही बघा इथं. काय पण म्हणणार असं वाटत नाही का बरं का? आप्पा म्हणूनच तो मला खात्यावर करून.
पुरस्कार धरून बसला तर खाजिरले नाही अजून भास्कर काय झालं रात्रंगे आरसा टोचला का सॉरी बर तुम्हाला का बा रे लाईक ऐकायची सॉरी ऐकायची अरे पाहुणे आहेत ते आपले रात्रंगे काय म्हणत होतो तुम्ही बोला अहो काय नाही थोडा माफीनामा लिहून द्या की राव त्या प्रेसवाल्यांनी नुसतं भांडावून सोडले माफीनामा आणि मी कशाबद्दल अहो माफी तर तुम्ही मागायला पाहिजे माझी हो चित्राने आले आलेच मागितली की राव तुमची बरं चाल मी तुम्हाला माफीनामा लिहून देतो तुम्ही मला माफीनामा लिहून द्या बर चालतंय की द्या पिनून काग आता लिहून देतो हे म्हणते ते समजून घेवायचं पण आमची पकड तर खाली सही सांगा तुम्ही सर म्हणे म्हणे त्यात असा उल्लेख कर की आतापर्यंत झालेल्या आणि यापुढे होणाऱ्या कुठल्याही घटनेचा राजेश सुळेशी काही संबंध नाही मी राजेश सुळेंची जाहीर माफी मागतो चले वट अरे आमदार संघ बोलतोय तू ए भाडवे माझ्या वाडक मलाच खुन्नस येतो काय कोण मारलं ना तुझ्या त्या कुत्र्याला तुझा भुगा भरून यावं लागेल कोणत्या लोक नाही जायचं दातरंग्या तुझा कबुली जाऊ घ्यायला जाऊ तिने आपण भाईदडा धरायची काही अक्कल नाही एवढं कळापूर तर राजकारण आम्हाला पण कळते दातरंगे आज दरवाजा झालेल्या प्रकाराला तू आणि तुझी ती नोट छापायची फॅक्टरी तिच्या तू काळाचं पांढरं करतो ना ती जबाबदार आहे असं लिहिलेलं एसटीएम पेपरवर तू सही पण केलीस दातरंगे आता तर गेला बाराच्या भावात अरे मी काय कच्च्या गुरुची आलो नाही बाराच्या अरे आमच्या जेव्हा निवडून आला आणि आम्हाला राजकारण शिकवायला लागला होय भाड्या अरे सात आमदार आमच्या फेवर मध्ये आहेत मंत्रिमंडळात तुमच्या स्टॅम्प पेपरची सुळकुटी करून तुमच्या दोघांच्या ढुंगणात नाही घातले ना काल सांगणार ना आमदार साहेबांच्या नाव दातरंगे चले निघतो अरे बघून घेतो आम्ही लवकर